सात वर्षांमध्ये देशाला बर्बाद करण्याशिवाय मोदी सरकारने दुसरं काही केलं नाही आणि म्हणून उद्या 30 तारखेला केंद्रातल्या मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 7 वर्षाचे 7 मुद्दे महत्त्वपूर्ण शेतकरी विरोधी असेल, बेरोजगारी असेल, देशाच्या सार्वजनिक उपक्रम विकण्याची व्यवस्था असेल, कोरोनाच्या या स्थितीमध्ये जी भयावह स्थिती झाली त्याला जबाबदार कोण, असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय आम्ही आंदोलन करणार आणि हे जे 7 मुद्दे आहे यांचे प्रतिकात्मक पुतळे तयार करून मोदी सरकारचा विरोध त्या माध्यमातून आम्ही जाहीर करणार आहोत आणि लोकांना या मोदी सरकारचा विरोध करायला निश्चितपणे आम्हाला समर्थन देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाणार आहे. विरोधी पक्षाचं खोटं बोलायचं आणि रेटर्न बोलायची ही पद्धत पहिलेपासून राहिली. मराठा आरक्षणामध्येही आपण पाहिलं असेल की सुप्रीम कोर्टाने त्यावेळेसही केंद्र सरकारकडे बोट दाखवलेलं होतं, कारण की 102 घटना दुरुस्ती झाल्यानंतर हे सगळे अधिकार केंद्राचे आहेत आणि केंद्राने डिसाईड करायचं असं मान्य सुप्रीम कोर्टाने सांगलं असतानी सुद्धा विरोधी पक्षाकडून तोच आरोप झाला. आणि त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्याही बद्दलची भूमिका, ओबीसी समाजाचं नुकसान करणं हाच भाजपचा ध्येय आहे आणि तेच या निर्णयामधून आपल्याला स्पष्ट झालेलं. बरोबर आहे की आकडेवारी कोण देणार? आकडेवारी केंद्र सरकारलाच द्यायची आहे, पण केंद्र सरकार आकडेवारी द्यायला तयार नाही आणि म्हणून ही तर्कावर तर्का व्हा लागल्यात आणि म्हणून हे प्रकरण घटनापीठाकडे नेऊन वास्तविकता राज्य सरकारने केंद्राची त्या ठिकाणी मांडावी. ओबीसी समाजावर होणारा अन्याय हा आम्ही सहन करणार नाही, निश्चितपणे याला न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न आमच्याकडून राहणार आहे. बिलकुल आम्ही सगळेजण त्याच्यात आक्रमक हो, आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्हाला काही भीक नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातलं आर्टिकल 340 प्रमाणे हा आमचा अधिकार आहे आणि म्हणून याला न्याय मिळूनच आम्ही शांत बसू. माननीय मुख्यमंत्री मोदींना मी आजच पत्र लिहिणार आहोत आणि हे प्रकरण घटनापीठाकडे न्यावं ही मागणी आम्ही त्याच्या माध्यमातून करणार आहोत.